शून्यातून विश्व उभं करणं म्हणजे काय हे आमटे परिवाराकडून शिकावं बाबा आमटेंनी आमटेरोग्यांसाठी आनंदवन सुरू केलं तर त्यांचा मुलगा डॉक्टर प्रकाश आमटे यांनी अगदी कोणतीही साधन सामग्री नसताना झाडा झुडपांच्या जंगलात हेमल कसा उभारलं त्यांच्या कार्याचं वर्णन एका वाक्यात जरी केलं असलं तरीही शब्दात सामावू शकणार नाही इतकं अफाट कर्तृत्व प्रकाश आमटेंचं आहे डॉक्टर प्रकाश आमटे यांनी आदिवासींच्या शिक्षणासाठी आणि आरोग्यासाठी स्वतःला झोकून दिलं मात्र आमटे परिवाराला सध्या एका संकटाचा सामना करावा लागतोय अलीकडेच बातमी आली डॉक्टर बात प्रकाश आमटे यांना ल्युकेमिया आजार असल्याचं समोर आलं ल्युकेमिया म्हणजेच रक्ताचा कॅन्सर तेरा जून रोजी डॉक्टर प्रकाश आमटे पुण्यातल्या बीजे मेडिकल कॉलेजच्या कॉन्व्होकेशनसाठी आलेले त्याच दरम्यान त्यांना खोकल्याचा आणि तापेचा त्रास व्हायला लागला त्यानंतर त्यांना दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आणि तपासण्यांमधून ल्युकेमियाची सुरुवात असल्याचं समोर आलं आणि आजचे अपडेट्स म्हणजे त्यांना हॉस्पिटल मधून डिस्चार्ज देण्यात आलाय पुढचे उपचार पुण्यातच होणार असून आठ ते दहा दिवसांमध्ये केमोथेरपी सुरू केली जाईल अशी माहिती प्रकाश आमटेंच्या मुलाने म्हणजेच अनिकेत आमटेंनी आपल्या सोशल मीडियावरून दिली आहे आमटेंना ब्लड कॅन्सरचं निदान झाल्याचं कळताच अनेकांना प्रश्न असा पडलाय की ल्युकेमिया या आजाराची कारण पाहिली तर नैसर्गिक आरोग्यावर भर देणारे सुपारीच्या खांडाचंही व्यसन न करणारे डॉक्टर प्रकाश आमटे यांना हा आजार होऊच कसा काय शकतो या आजाराची कारण आहेत तरी काय याचबद्दलचा आजचा हा व्हिडिओ सर्वात आधी ल्युकेमिया म्हणजे काय तर ल्युकेमिया म्हणजे थोडक्यात ब्लड कॅन्सर आपल्या शरीरात जिवंत राहण्यासाठी जितका श्वास महत्वाचा असतो तितकंच शरीरात रक्ताचं अस्तित्व महत्वाचं असतं आणि जर का रक्ताची कमतरता सुरू झाली की रक्ताशी संबंधित ल्युकेमिया सारखे गंभीर आजार होत असतात ब्लड कॅन्सर मध्ये पांढऱ्या रक्त पेशींची संख्या अतिरिक्त प्रमाणात वाढत असते या पेशी अस्थिमज्जामध्ये वाढत असतात आणि निरोगी असणाऱ्या रक्ताच्या पेशींची वाढ रोखून धरतात त्यावर लवकरात लवकर उपचार केले नाही तर माणूस मृत्यूच्या दाढेत ओढला जाऊ शकतो या ल्युकेमियाची लक्षणं म्हणजे ताप येणं सारखं घाम येणं भूक कमी होणं चक्कर येणं अशक्तपणा वजन कमी होणं नाकातून आणि हिरड्यातून रक्त येणं डोकं दुखणं फिट्स येणं सतत जंतु संसर्ग होण पोटाचा आकार मान, काख, जांग, आकार मान लसिका ग्रंथींचा असे गंभीर आढळतात ल्युकेमिया आजार होण्यामागची कारण म्हणजे रक्त धातू आणि पित्त दोष यांच्या गुणकर्मात बरच साम्य आढळून येत असल्यामुळे पित्त दोषाला दूषित करणारा आहार म्हणजे तुमच्या जेवणात अति आंबट खारट आणि अतिशय तिखट चवीचा उष्ण आणि तिखटाचं कॉम्बिनेशन जे जळजळ निर्माण करतं तसेच दही किंवा शिळे पदार्थ आणि सर्वात गंभीर प्रकार म्हणजे अन्न विरुद्ध विरुद्ध आहार ज्यामुळे अनेक आजारांना आपण आमंत्रित करत असतो अशा प्रकारचा आहार जास्त प्रमाणात घेणं वारं वारंवार घेणं रक्तात दोष निर्माण करण्याचं काम करत असत या सगळ्या गोष्टी ल्युकेमिया या आजाराला कारणीभूत ठरत असतात ज्या कारणांनी या व्याधी निर्माण होतात त्या गोष्टी टाळणं गरजेचं असतं आता हे कारण बघता कायमच निरामय आयुष्य जगणारे प्रकाश आमटे या आजाराला कसे काय बळी ठरलेत हा प्रश्न निर्माण होतो त्यांचे पंचेचाळीस सेकंद श्वास रोखून पाण्यात शीर्षासन केल्याचे व्हिडिओही आपण पाहिले असणार आहेत व्यायाम योगासन इतकंच नाही तर या आहाराबाबत देखील त्यांचे विचार खूप साधे सरळ सोपे आणि आरोग्यासाठी फायदेशीर आहेत व्यक्तीचं खानपान कसं असावं याबाबत खुद्द प्रकाश आमटे यांनी मॅगसेचे पुरस्कार सोहळ्यात सांगितलं होतं की साध्या राहणीसाठी प्रत्येकाला काही तत्व आणि काही नियम असायला हवेत सर्वांनी गरजेनुसार आपली जीवनशैली जपली पाहिजे आहाराबाबत ते सांगतात की लोकांनी आपल्या चवींवर नियंत्रण ठेवायला शिकलं पाहिजे तसेच दारू आणि इतर व्यसनांच्या आहारी जाण्यापासून स्वतःला रोखलं पाहिजे ते जे सांगतात त्याचं अनुकरण देखील ते दे करत असतात आता डॉक्टर प्रकाश आमटे यांच्या दैनंदिन आयुष्यातील खाण्यापिण्याच्या गोष्टी आपण जवळून जरी माहिती नसतील तरी याबाबत या बोलूने अधिक जाणून घेण्यासाठी बाबा आमटे प्रकाश आमटे यांच्यासोबत काम केलेले डॉक्टर अशोक बेलखेडे यांच्याशी चर्चा केली बाबा आमटेंपासून प्रेरणा घेऊन बेलखोडे हे नांदेड मधील किनवट तालुक्यातील आदिवासींच्या आरोग्यासाठी काम करत असतात बेलखोडे एकोणीसशे चौऱ्याऐंशी पासूनच आनंदवनाशी आणि आमटे कुटुंबाशी निगडीत आहेत डॉक्टर बेलखोडे सांगतात की प्रकाश आमटे त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयीच्या बाबतीत अगदी कडक शिस्तीचे आहेत मसाले तिखट तेलकट पदार्थांच्या ते कायमच विरोधात असतात याबाबत विकास भाऊ म्हणजेच विकास आमटे आणि प्रकाश भाऊ हे दोन टोकाचे व्यक्तिमत्व म्हणावे लागेल कारण विकास आमटेंना अतिशय तिखट पदार्थ खायला आवडतात ते अख्ख्या कच्च्या मिरच्या खात असतात विकास आमटेबद्दल सुहास कुलकर्णी अनुभव नावाच्या मासिकात आमटे वृक्षाच्या छायेत या लेखात लिहितात कि विकास भाऊंच्या ओळख एका ती ती ही भयानक मनावी अशी जेवताना ताटात आरडीएक्स हवं हा त्यांचा शब्द आरडीएक्स म्हणजेच नाना प्रकारची तिखट चटण्या लाल हिरवे ठेचे यांचं मिश्रण या तिखट खाण्याचा त्यांना मोठा अभिमान मला कोणताही आजार नाही ते या तिखटामुळे असं सांगायलाही ते कमी करणार नाहीत मात्र याच्या उलट प्रकाश आमटे आहेत त्यांना कायमच साध सात्विक जेवण आवडतं बेलखोडे डॉक्टर सांगतात सुपारीचं सा खाण देखील ज्या व्यक्तीला वर्ज्य आहे असं व्यक्तिमत्व म्हणजे प्रकाश आमटे यामुळे त्यांच्या खाण्यापिण्यामुळे बाधा झाली असावी असं म्हणता येणार नाही कोणताही कॅन्सर फक्त आहारामुळे होतो असं म्हणणं चूक ठरेल डॉक्टर बेलखोडे यांच्या मते प्रकाश आमटेंचा कॅन्सर जेनेटिक असू शकतो कारण एकोणीशे त्र्याण्णव चौऱ्याण्णवच्या दरम्यान बाबा आमटेंना देखील ब्लड कॅन्सरचा त्रास सुरू झाला होता त्यांना कायमच ब्लड द्यावं लागायचं त्यामुळे प्रकाश भाऊंना गेल्या वर्षभरापासूनच अशक्तपणा भूक कमी झालेली असा त्रास सुरू झालेला मात्र या आधीच्या तपासण्यामधून कॅन्सरचं निदान होत नव्हतं आता मात्र त्यांचा कॅन्सर डिटेक्ट झालेला आहे बदलत्या काळानुसार विज्ञान खूप पुढं गेलेलं आहे जगात अनेक उपचार उपलब्ध झालेले आहेत त्यामुळे ते लवकरच बरे होतील ते नक्कीच या कॅन्सरवर मात करतील अशा शब्दात बेलखोडे यांनी विश्वास व्यक्त केलाय डॉक्टर प्रकाश आमटेंची प्रकृती सध्या उत्तम आहे त्यांच्यावर किमोथेरपी सुरू होणार आहे त्यामुळे ते लवकरच कॅन्सर वर मात करतील अशी प्रार्थना करूया ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्कीच सांगा आणि भिडू युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका